नमस्कार, मी मनोज भोयर, जय महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। अशोक चव्हाण आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली। या भेटीनं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली। चव्हाण फडणवीस भेटीनं खळबळ, अशोक चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात भेट झाली। भेटीत कोणतीही राजकीय चर्चा नाही, अशोक चव्हाणांचं स्पष्टीकरण। काही दिवसांपूर्वी अब्दुल सत्तारांनीही घेतली होती चव्हाणांची भेट, नांदेड इथल्या चव्हाणांच्या निवासस्थानी ही भेट झाली। सत्तार एकेकाळी चव्हाणांचे कट्टर समर्थक होते। सत्तारांच्या भेटीनंतर फडणवीसांच्या या भेटीवर राजकीय वर्तुळात चर्चा होते। नेमकी अशोक चव्हाणांनी फडणवीस यांची भेट कशासाठी घेतली होती, हा सवाल या निमित्तानं उपस्थित झाला। अशोक चव्हाण काँग्रेसची साथ सोडणार का, असा प्रश्न विचारला जाऊ लागलाय। काँग्रेसचे काही आमदार हे भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती यापूर्वी सुद्धा देण्यात आली होती। सूत्रांद्वारेही वेगवेगळी माहिती आपल्या समोर येते। सर्वात महत्वाचं म्हणजे अशोक चव्हाण हे राज्यसभेच्या मतदानाच्या वेळेला गैरहजर होते, सभागृहात मतदानासाठी ते पोहोचू शकले नव्हते। याचा अहवाल हा दिल्लींच्या श्रेष्ठींना सुद्धा, काँग्रेस श्रेष्ठींना सुद्धा दिला गेला होता। 7 काँग्रेसचे आमदार हे गैरहजर होते आणि त्यानंतर आपल्या एकेकाळच्या सहकाऱ्यांसोबत चव्हाणांची नांदेड इथे भेट, म्हणजे सत्तारांची भेट, आणि त्यानंतर फडणवीसांची त्यांनी भेट घेतली। मात्र या भेटीत राजकीय चर्चा झाली नाही असं चव्हाणांनी म्हटलेलं आहे। संदीप रणपिसे आमचे प्रतिनिधी आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत। फडणवीस आणि चव्हाणांच्या भेटीच्या संदर्भात ताजा तपशील द्या। नक्कीच, आता ह्या काँग्रेसच्या अंतर्गत वादाचा हा बाहेर येत आहे। त्याचबरोबर आज फडणवीस आणि यांची चर्चा झालेली आपल्याला पाहायला मिळते, हे सूत्रांकडून माहिती मिळाली आहे। अशोक चव्हाण हे देवेंद्र फडणवीसांना भेटले आहेत। 10 ते 15 मिनिटं यांच्यामध्ये चर्चा झालेली आहे। मात्र जबरदस्ती गणपती उत्सवामध्ये राजकीय घडामोडींना हा वेग आलेला दिसतोय। तसेच दिल्लीमध्ये सुद्धा काँग्रेस नेते नाराज आहेत, काही बैठकीला सुद्धा गैरहजर होते। आता भाजपामध्ये प्रवेश करण्याचे संकेत यावरून कळून येत आहेत। म्हणून सर धन्यवाद संदीप। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची फडणवीसांशी भेट झाली। 15 ते 20 मिनिटं त्यांची चर्चा झाली। या चर्चेत नेमके कोणते मुद्दे होते, चव्हाण भाजपमध्ये जाणार का, असा प्रश्न उपस्थित केला जाऊ शकतो। मात्र याला पुष्टी करणारी आणखी कोणतीही बातमी पुढे येत नाहीये।